पांढरा आमच्या पक्षाचा आहे प्रहारचा, आणि मला असं वाटते प्रहार हे शांतीचं प्रतीक पण आहे आणि शांतीशिवाय विकासाची क्रांती नाही होऊ शकत. आणि तसंही या देशातलं राजकारण झेंड्याच्या रंगावरच आहे, जसा रंग तसं मतदान आहे आणि तेच लोकशाहीला घातक आहे. जे बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही मतदानातून मजबूत करण्याचा प्रयत्न केला, पण झेंड्याच्या रंगावर ती खिडखिड करण्याचा जो प्रयत्न होत आहे, ज्याच्या मनगडात जोर नसतं तो रंगाचे झेंडे वापरून मतं घेण्याची जी प्रथा आहे ती प्रहार यावेळेस मोडून काढणार आहे. महायुतीचे तीन पक्ष आहेत, तीनही पक्ष लाडक्या बहिणीच्या योजनेवरून श्रेय वादावर लढाई सुरू आहे, तुम्ही काय सांगा? अनेकांच्या बॅनर वेगवेगळ्याचे फोटो पण नसतात. आता लाडकी बहीण कोणता लाडका भाऊ निवडते त्याच्यावर आहे. ते यांनी किती काही ते पोस्टरबाजी केली तरी ते बहिणीकडे आहे ना आखरी, कोण लाडका भाऊ निवडायचा. अजित पवार गटाचे अनेक जे आमदार आहेत ते शरद पवार गटामध्ये विधानसभा निवडणूक असेल दुसरे कसं जो दावा आहे तुम्ही सकाळी केलेला होता, काय आहे? मला वाटते का एकंदरीत स्थिती तशीच होणार. अखेरी आमदाराला मतदारसंघ निवडून यायचं असते, पक्ष त्याच्यासाठी फार महत्त्वाचा नाही आहे, निवडून येणं महत्त्वाचं आहे. आणि मग समीकरण कोणत्या पक्षात आघाडीत व्यवस्थित बसते तसं होईल. लोकसभा निवडणुकीमध्ये जर आपण शरद पवार गटाला मोठं यश मिळालं त्या तुलनेत अजित पवारांना कमी यश मिळालं होतं, ते दादा लोकांना नाही पटलं. दादांनी अशी उडी घेणार अपेक्षा नव्हती. आणि राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा प्रचंड दोन याच्यात तफावत आहे. अजित पवार किती आमदार जाऊ शकतात शरद पवारांसोबत नाही सांगतायत, आपला काही त्याचा अभ्यास नाही आहे, विश्वासात घेतला नाही. पण दंगरांना आरक्षण दिलंच कुठं अजून, पण ती चर्चा सुरू आहे त्याच्यातही त्यांना विश्वासात घेतला जात नाही. मला असं वाटते का आरक्षण धनगर बांधवांना आरक्षण देणं राज्यापुरता मर्यादित विषय नाही, तो केंद्रातच जाईल आणि केंद्रानंच ते आरक्षण द्यायचं आहे. आता इथं दोन वाद आहे, जसं OBC मराठा असा वाद आहे तसा आदिवासी आणि धनगर असा पण एक वाद निर्माण होऊ शकतं. त्या वादाच्या याच्यातून एक चांगला मार्ग कसा निघेल तेच लोकांना अपेक्षित आहे. भाऊ संजय गायकवाड यांनी म्हटलं की राहुल गांधींचे जीप छाटणाऱ्याला 11 लाखाचा बक्षीस देणार अशी घोषणा केली, तुम्ही काय सांगाल हे लोकशाहीमध्ये कितपत योग्य आहे असं वाटतं तुम्हाला? शिरसाट खरं तर संजय गायकवाडांनी असं बोलू नये. जीप छाटणं ही छाटाछुटीची भाषा आमदारकीला शोभत नाही. त्यांनी ते एक वक्तव्य घेतलं आहे ते मला वाटते ते कुठल्या संदर्भात केलं माहीत नाही, पण नेत्यांनी जीप तोडण्याचा जर भाषा वापरली तर कार्यकर्ते त्याच्यापेक्षा अधिक वाईट वागेल, परिणाम सामान्य कार्यकर्त्यावर पडेल. तर मला वाटते त्यांनी कुठल्या संदर्भात एवढा रोष त्यांच्या मनात आहे ते माहीत नाही. शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करू इच्छिते, तुमची काय प्रतिक्रिया? चांगली गोष्ट आहे, राजकारण शेतकऱ्याच्या भोवती फिरलं पाहिजे. ते जसं जाती आणि धर्माच्या भोवती फिरतं, ज्या दिवशी शेतकरी शेतमजुराच्या भोवती जे राजकारण फिरन तेव्हा शेतकरी शेतमजुराचं भलं होईल. निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे. कोरा झाला तरच यांचा भरोसा वाढेल, नाही तर वाढणार नाही, नाही तर सरकारला धोका, नाही तर सरकारला धोका भेटणारच. शेतकरी यावेळेस दगाफटका करेल पुन्हा शेतकऱ्यांचा सरकार. तुम्ही सांगा 7,000 सोयाबीनच्या भाव शिफारस केली, केंद्रानं 5,000 जाहीर केले, एका क्विंटल मागं 2,000 केंद्रानं कमी भाव दिले शेतकऱ्याला. कापसाचे 9,000 शिफारस केली, पुन्हा 7,000 घोषित केले, तिथेही 2,000 फटका आहे. एका शेतकऱ्याला नाही म्हटलं तर 20 ते 30 हजाराचं कमी भावानं माल विकावं लागतं. भाऊ येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्ही तिसऱ्या आघाडीची घोषणा केली होती, या तिसऱ्या आघाडीचं कुठपर्यंत आलेलं आहे? तिसऱ्या आघाडीने आम्हाला आमची महाशक्ती राहणार, आघाडी युतीला व्यवस्थित त्यांना रुळावर आणण्याचं काम करेल आणि सरकार आम्ही स्थापित करू. सरकार आमच्या ताकदीवर स्थापना होईल, एकतर आम्ही स्थापित करू नाही तर आमच्याशिवाय सरकार बनणार नाही. कोणकोण तुमच्यासोबत राहणार आहे? आता राजू शेट्टी आहे, संभाजीराजे आहे, मला वाटतं जयदीप आंबेडकर आहे, सगळे आता एक एक मूठ बांधणी करतो आहे. मग 4 खासदार निवडून आले असते असं शिंदेगडाच्या आमदारांनी दावा केला आहे, यवतमाळ नांदेडच्या सीटमध्ये भाजपने हस्तक्षेप केला. अगदी बरोबर आहे, नवनीत राणाचं इथं सगळ्या रिपोर्ट विरोधात होते, इव्हन भाजपचे पदाधिकारी सुद्धा विरोधात निवेदन दिलं. मग सर्व्हेमध्ये नवनीत राणा निवडून येणार नाही हे स्पष्ट असताना भाजप एकाइकडे नवनीत राणाला सगळे विरोध घेऊन
तिकीट देतं आणि शिंदेसाहेबाच्या उमेदवाराला म्हणतं तुमचा सर्वे बरोबर नाही, म्हणजे मतदारसंघ शिवसेनेकडे आणि उमेदवार ठरवतो भाजप, तर ह्या जो हस्तक्षेप आहे हाच खरं तर मला वाटते मारक ठरलेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.